राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडे सर उत्सव आहे, सण आहे, सगळी ठिकाणी उत्सव चालू आहे, ठाण्यामध्ये देखील तुम्ही सहभागी झालात, काय सांगायला संदर्भात? हा टेंबे नाक्याचा उत्सव आनंद दिघे साहेबांनी सुरू केला. गेले 40-42 वर्ष अतिशय उत्साह जल्लोषामध्ये ठाणेकर या उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. आणि आज आपण पाहिलं की हजारो लाखो देवी भक्त भाविक या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. आणि ही परंपरा दिघे साहेबांनी सुरू केलेली आहे. आणि आज आपण पाहतोय की अयोध्येमध्ये रामाचं मंदिर उभं राहते, नरेंद्र मोदी साहेबांच्या प्रधानमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली त्याचं काम सुरू आहे, जानेवारीमध्ये उद्घाटन होईल. आणि त्याची राम मंदिराची प्रतिकृती ठाण्यामध्ये आपण केली आहे. राम मंदिराच्याबद्दल एक आत्मीयता, एक अस्मिता आणि श्रद्धा आनंद दिघे साहेबांच्या मनात होती. जेव्हा कारसेवा झाली तेव्हा चांदीची वीट कारसेवेमध्ये अर्पण दिघे साहेबांनी केली होती. हा एक इतिहास आहे. आणि म्हणून आज हा उत्सव जो आहे वर्षागणिक मोठा होत चाललेला आहे. आपली संस्कृती, आपली परंपरा जोपासण्याचं, पुढं नेण्याचं काम हे सर्व जनता करते आहे. म्हणून उत्सव मोठे होत आहेत. आणि म्हणूनच गणपती उत्सव पण मोठ्या उत्साहात झाला. आता नवरात्रोत्सव होतो आहे. हे सगळे उत्सव परंपरा आपलं सरकार आल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर आज हे सगळे उत्सव लोक साजरे करतात. उत्सव साजरा होत असताना मातोश्रीवर दुसरीकडे संबंधित पक्षाबरोबर उद्धव ठाकरेंची बैठक होत आहे, काय सांगणार सर याच्या बाबतीत? मी काय सांगणार, त्याच्यामध्ये बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला गाडा म्हणून सांगितलं त्या काँग्रेसला डोक्यावर बसवलं, आज मला वाटतं समाजवादीला खांद्यावर बसवलं आहे. आता उद्या ओवेसीला ओवेसीबरोबर जातील असं गेले तर कोणाला म्हणजे हे वाटायला नको, म्हणजे आश्चर्य वाटायला नको. त्यामुळे हे जे काय आहे हिंदुत्वाशी बेमानी, मतदारांशी बेमानी, बाळासाहेबांच्या विचारांशी बेमानी, बाळासाहेबांवर खालच्या पातळीवर टीका ज्यांनी ज्यांनी केली त्यांना त्यांच्याबरोबर घरोबा करण्याचं काम हे, आणि एकच म्हणजे मोदी साहेबांच्या विरोधामध्ये ही सगळी जी काही टोळकी एकत्र आली तरीसुद्धा काही होऊ शकत नाही. कारण 2014 पण असंच झालं, 2019 झालं, आता तर आपल्या देशाचं नाव जगभरामध्ये आज मोठं करण्याचं काम मोदी साहेबांनी केलं आहे. त्यामुळे जेवढे ते मोदी साहेबांच्या विरोधात बोलतील तेवढी जनता यांना निवडणुकीमध्ये धडा शिकवतील. कारण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतं दिली होती आणि तेच हिंदुत्व 2019 सोडलं, बाळासाहेबांचे विचार सोडले. आणि त्यामुळे जनता या निवडणुकीमध्ये घरात बसणाऱ्यांना मतदान करू शकत नाही, रस्त्यावर उतरून लोकांची सेवा करणाऱ्यांनाच मतदान करेल. यंदाच्या निवडणुकीमध्ये देखील जनता ही जे घरात बसले आहेत त्यांना मतदान करणार नाही, परंतु जे जनतेबरोबर आहेत, जनतेची सेवा करत आहेत त्यांना मतदान करतील, असं देखील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केलेली आहे. कॅमेरामन दीपक सा विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.